गोंदिया जिल्ह्यातील मागील 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. याच पावसाचा फटका गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील तसेच मुख्य रस्त्यावर व एकता कॉलनीत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. तर या परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी खाली आल्याने रस्त्यावर डोंगरभर पाणी वाहत आहे. या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर मुख्य या परिसरात वीज वितरणाचे कार्यालय असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी आपला रोष नगर प्रशासनाच्या नियोजन शून्य धोरणावर व्यक्त केला आहे. हे पाणी दरवर्षी असा 3-4 दिवसाचा पाऊस असला की बांधतलावाचं पाणी असते हे, आणि इथे नाले आहे मोठे, त्या नाल्यावरनं हे पाणी इकडे रोडवर येतं आणि हे पाणी इतकं त्रास देतं लोकांना की घरात साचणे आणि छोट्या पोरांचे पडणे, शाळेत जाणे सगळं थांबलेलं असतं. आणि या पावसाच्या या पाण्याचं काहीच होत नाही, दरवर्षी पाहून जातात 3 दिवस हे पाणी, 4 दिवस असं राहेपर्यंत येतात पाहतात आणि त्यानंतर याची काहीच प्रोसिजर होत नाही. तर या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर एक युवक जात असताना त्याला कोणत्या ठिकाणी खड्डा आहे हे कळाले नसल्याने त्या युवकाचा मोबाईल पाण्यात पडला व आपला मोबाईल शोधायला त्याला कमालीची कसरत करावी लागली. तर त्या युवकाने काही वेळापर्यंत आपला मोबाईल शोधला. मोबाईल शोधत असताना त्याने प्रशासनावर आपला रोष देखील व्यक्त केला आहे. VKB News साठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट.